एखाद्या विशिष्ट ध्येयानी झपाटलेली काही मंडळी एकत्र येतात आणि आपल्या गुणवत्तेच्या जोरावरती काहीतरी करून दाखवण्याची जेव्हा जिद्द बाळगतात तेव्हा समाजाचा उत्स्फूर्त पाठिंबा नेहमीच त्यांना मिळतो, जसा आम्हाला मिळतोय तुमच्याकडनं तो असाच मिळू दे. सुरुवात करूया आजच्या या कार्यक्रमाला. मी मेघना एरंडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण भेटणार आहोत इंटीरियर डिझायनर सुनील देशपांडे यांना आणि घराच्या अंतर्गत सजावटीविषयी जाणून घेऊया. त्यानंतर भेटूया सिमेन्स स्विच गिअरचे हर्षद सोमपुरा यांना आणि शेवटी वास्तूविषयी जाणून घेऊया डॉक्टर स्नेहल देशपांडे यांच्याकडून. आपण आपल्या घराची सजावट करताना जर थोडीशी कल्पकता वापरली आणि सौंदर्याची अशी एक छानशी कलाकृती निर्माण केली तर याविषयी गप्पा मारूया अंतर्गत सजावटकार सुनील देशपांडे यांच्याशी. हॅलो फ्रेंड्स, स्वप्न एका घराच्या ह्या सेगमेंटमध्ये मी शंतनू मोघे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्र हो, आज आपण आपल्या सगळ्यांच्याच आवडीच्या विषयाकडे वळणार आहोत, म्हणजेच आपल्या घराची अंतर्गत सजावट, म्हणजेच इंटीरियर. आपल्या घराचं इंटीरियर कसं असावं, आपल्या भिंतींची रंगसंगती कशी असावी, कोणत्या प्रकारचं लाइटिंग आपल्या घरी असावं किंवा कोणते आर्टिफॅक्ट्स घेतले किंवा ठेवले तर आपलं घर जास्ती चांगलं दिसेल, हे प्रश्न आणि असे अनेक प्रश्न यांच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि आज चर्चेसाठी आपल्या बरोबर आहेत एक नामांकित इंटीरियर डिझायनर श्री सुनील देशपांडे. चला तर थेट त्यांच्याशीच गप्पा मारूया. या सुनील जी, नमस्कार. ईटीव्हीच्या संपूर्ण टीम तर्फे आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. आमच्या सगळ्याच रसिक प्रेक्षकांना आपल्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल, त्यामुळे थोडक्यात. बेसिकली मी सिव्हिल इंजिनियर आहे आणि मी गेले 10 वर्ष इंटिरियरमध्ये माझी स्पेशालिटी केली आहे. त्यानंतर मी इंटिरियर डिझायनिंगमध्ये स्पेशालिटी करून अनेक वर्ष मी आता ह्या क्षेत्रात काम करतो आहे. आम्ही अनेक कमर्शियल ॲज वेल रेसिडेन्शियल, नंतर शॉप्स, बँक्स वगैरे अशा टाईपची सगळी कामं एक्झिक्युट केलेली आहेत आतापर्यंत. मग मला सांगा सर, इंटिरियर डिझाईन म्हणजे नेमकं काय, म्हणजे तुमची इंटिरियर संदर्भातील काय संकल्पना आहे? थोडक्यात सांगायचं म्हटलं तर इंटिरियर डिझायनिंग याला मी असं म्हणू शकतो की राईट थिंग ऍट द राईट प्लेस. क्या बात आहे, ग्रेट. तुम्ही जर एखाद्या कुठल्याही घरामध्ये गेलात तर ती वस्तू जर का त्या जागेवर असेल तर ती चांगलीच दिसते आणि ती जागेवर ठेवणं ती कुठे असणं हे काम हे इंटिरियर डिझायनरचं आहे आणि ते बरोबर त्या जागेवर आणणं आणि तसं डिझायनिंग करणं हे डिझायनरचं काम आहे. बरं, आम्हाला सांगा इंटिरियर करताना नेमक्या कोणकोणत्या गोष्टींना आपण प्राधान्य देता? इंटिरियर करताना बेसिकली आपण घरातल्या आल्यानंतर एंट्रन्सपासून ते तुमच्या किचनपर्यंत प्रत्येक ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्याच्यामध्ये तुम्ही वर्केबिलिटी स्पेस व्यवस्थित राहिली पाहिजे, घर सुसुरित असलं पाहिजे, त्यानंतर तुमचे पॅसेजेस क्लिअर पाहिजेत त्याच्यामध्ये. तुम्ही किचनमध्ये असाल तर कुठे टोकदार वस्तू वगैरे नसल्या पाहिजेत की जिथे काही तुम्हाला लागण्याचं वगैरे काम करताना. अशा चिल्ड्रन बेडरूम तुम्ही कन्सिडर केली तर तिथे तुम्ही राऊंड एजेस वगैरे घेतले पाहिजेत. लहान मुलांच्या संदर्भातून विचार करून त्याप्रमाणे जर का त्याला पुटअप केलं तर ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत, त्या तुम्ही जर का लक्षात घेतल्या तर त्या छोट्या गोष्टी पण मला वाटतं फार महत्वाच्या गोष्टी. हो नक्कीच. असंच तुम्ही आता म्हणालात की चिल्ड्रन्स बेडरूम असेल तर माईट बी एंटरटेनमेंटचा काहीतरी टच पण येऊ शकतो, कार्टून्स किंवा काहीतरी कलरफुल खूप वाटावं असं. येस डेफिनेटली. तुम्ही चिल्ड्रन बेडरूम म्हणता त्याच्यामध्ये हा एवढा वास्ट विषय आहे. सो इंटिरियर प्रत्येक रूमला तुम्हाला भरपूर काही करण्यासारखं असतं, पण चिल्ड्रन बेडरूम म्हटलं तर तुम्हाला आता त्या मुलांचं एज काय आहे त्या एज प्रमाणे प्रत्येक मुलाचं लायकिंग असतं, म्हणजे प्रत्येकाच्या लायकिंगवर आणि त्या याच्यावर तुम्ही त्या रूमशी खेळू शकता. आता सगळ्यात महत्वाचा भाग, बजेट कसं ठरवतात इंटिरियरचं? हे खूप महत्वाचं आणि अगदीच कटकटीचा असा एक पार्ट असतो. सगळ्यात पहिल्यांदा की क्लायंटचं काय बजेट आहे हे थोडंसं जाणून घेतलं पाहिजे आणि त्यानुसार चांगल्या क्वालिटीचं मटेरियल देऊन त्यांचं घर जास्तीत जास्त सुंदर कसं करता येईल हे तुम्ही त्याच्यामध्ये बघितलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही ते त्यांच्या बजेटनुसार त्यांच्या कुवतीनुसार तुम्ही जास्तीत जास्त चांगलं कसं देऊ शकाल हे बघू शकता त्याच्यात. तुम्ही जेव्हा कस्टमर्सकडे जाता किंवा तुमची जी मीटिंग होते पहिली, तेव्हा आम्हाला आमचं इंटिरियर वास्तुशास्त्राप्रमाणेच हवं आहे असा कोणी डिमांड करतं असे कुठले कस्टमर? बरेच जण करतात. बरेच ते करताना तुम्हाला काय चॅलेंजेस येतात इंटिरियर करताना वास्तुशास्त्राप्रमाणे? बेसिकली आम्ही वास्तूचा पण पूर्ण अभ्यास केलेला आहे. बरं. आणि जनरली आता सगळेजणच वास्तुशास्त्रावर खूप भर देत असल्यामुळे बेसिक वास्तूच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आम्ही इंटिरियर प्लॅनिंग करताना सगळ्या लक्षात घेतो. बेसिक ज्या असतात जसं की तुमचं ईस्ट फेसिंग तुमचं तोंड असावं किचनमध्ये स्वयंपाक करताना, साऊथकडे डोकं ठेवून झोपावं किंवा तिथे पाय नसावेत, अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत, घराचा एंट्रन्स कुठे असावा, त्या ह्या काही वास्तूच्या लहान सहान गोष्टी आहेत त्या
अगदी पाळूनच आम्ही इंटिरियरच्या प्लॅनिंगला सुरुवात करतो. बरं, आपण अंतर्गत सजावट जेव्हा करतो घराची तेव्हा रंगसंगतींचा कसा विचार करतो किंवा कितपत विचार होतो? कलर हे खूपच जास्त प्ले करतात त्याच्यामध्ये. तुम्ही आता समजा ह्या फ्लॅटमध्ये बघितलं तर आम्ही जास्त एग व्हाईटची थीम घेतलेली आहे. पूर्ण एग व्हाईटमध्ये एकच हा जो आहे ह्याला आम्ही थोडासा फ्लोरसंट ग्रीनचा इफेक्ट दिलेला आहे आणि त्या वुडन फर्निचरवरती त्या डार्क ब्राऊन ह्याच्यावरती तो ग्रे तुमचा हा जो आहे तो उठून एकदम दिसतो. त्याच्यानंतर तो डेप्थ गेलेला परत सिटिंग आहे. त्यानंतर तुमची विंडोज दिसत आहेत त्या हा थोडासा एक डायनिंगचा इफेक्ट तो लाईट दिलेला आहे. छोटासा घरामध्ये पण तुम्ही कलर कॉम्बिनेशन जर चांगलं असेल तर ते नक्कीच ते डेफिनेटली ते छान दिसू शकतं. बरं, आता सध्या मूड लाईटिंगची फॅशन आली आहे, खूप लोक आजकाल सर्रास वापरतात मूड लाईटिंग, तर त्या संदर्भात काही सांगाल? मूड लाईटिंग बद्दल म्हणाल तर तुम्ही आता संध्याकाळी आलात, घरी आलेला आहात आणि तुम्हाला एकदम शांतपणे एखादं छानसं म्युझिक ऐकत बसायचं आहे तर तुम्ही ह्याच ह्याच्यामध्ये बघितलं तुम्ही इनडायरेक्ट लाईटिंगचा आम्ही इफेक्ट दिलेले आहेत. फक्त ते लाईट्स लावा, एखादा वॉर्म लाईट लावा आणि छानशी गझल ऐकायला, त्याच्यावर नक्कीच तो मूड क्रिएट होईल. तुम्हाला गझल ऐकायची तर तुम्ही त्या टाईपचं लाईटिंग जर का लावलं आणि ते ऐकत बसला शांतपणे तर तो मूड क्रिएट होतो. त्यानंतर व्हाईट लाईट्स तुम्ही वापरले, तुम्हाला जनरल ह्याच्यामध्ये बसायचं, तुम्हाला छानपैकी टाइमपास करत बसायचं आहे, त्यावेळेस तुम्ही व्हाईट लाईट्स वापरा, थोडासा येलोचा इफेक्ट वॉर्म लाईटिंग वापरा, तर ते त्याच्यामध्ये मूड क्रिएट होतो. आमच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना तुमच्याकडून एक सल्ला, प्रॉपर कन्सल्टेशन करूनच काम करावं इंटिरियर करताना. तुम्ही या दिलेल्या सल्ल्याचा नक्कीच आमच्या रसिक प्रेक्षक फायदा करून घेतील. सर, तुम्ही इकडे आलात आणि आम्हाला इतकं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल आमच्या संपूर्ण टीमकडून तुमचे हार्दिक आभार. धन्यवाद. पाहिलं मित्र, सॉलिड माहिती मिळाली की नाही इंटिरियरच्या विषयावर? अशीच नवनवीन माहिती घेऊन आम्ही तुमच्यासमोर येत राहणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका, पाहत राहा स्वप्न एका घराचे. आता घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर आपण भेटणार आहोत सिमेंट स्विच गियरच्या हर्षद सोमपुरा यांना आणि त्यानंतर भेट घेऊया वास्तुशास्त्रज्ञ डॉक्टर स्नेहल देशपांडे यांची. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा स्वप्न एका घराचे. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. घरातली विजेची उपकरणं किंवा स्विचेस किंवा मेन स्विच किंवा MCB या विषयी अधिक माहिती जाणून घेऊया सिमेंट स्विच गियरचे हर्षद सोमपुरा यांच्याकडनं. बहुतेक हा इलेक्ट्रिफाईंग असा इंटरव्ह्यू असणार आहे. आपल्या घरात आपण नॉर्मल स्विच बोर्ड लावतो पण कधी कधी शॉर्ट सर्किट मुळे दुर्घटना होण्याची शक्यता असते, तेव्हा अशा वेळी घरात स्पेशल प्रकारचे स्विच बोर्ड असणं अत्यंत आवश्यक आहे. ते कोणत्या प्रकारचे असावे हे आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपण आलेलो आहोत सिमेंट्स या शोरूम मध्ये. या शोरूमचे ओनर हर्षद सोमपुरा आपल्याशी गप्पा मारणार आहेत. नमस्कार सर. नमस्कार. स्वप्न एका घराचे मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आम्हा सगळ्यांना सिमेंट्स विषयी जाणून घ्यायला आवडेल. हे माझा सौभाग्य आहे की आपण माझ्याशी जाणकारी घेतात आणि माझ्या मला जे काही माहिती आहे ते मी आपल्या समोर ठेवणार आहेत. आम्ही सिमेंटचे ऑथोराईज डीलर 1965 पासून आहे अँड हे आमची सेकंड जनरेशन आहे. आणि सिमेंट्स प्रोडक्ट असा आहे की आम्ही आजपर्यंत दुसरा कुठलाही प्रोडक्ट सिलेक्ट केला नाही आहे, कारण ते क्वालिटी वाईज दर इज त्याच्यामध्ये काय स्थान नाही आहे. एकदा तुम्ही लावले की तुम्ही एकदम निश्चितप्रमाणे झोपू शकतात. आता सिमेंटचे जे प्रोडक्ट्स आहेत जे तुम्ही घरी लावू शकतात, सिमेंटचे वास्ट प्रोडक्ट्स आहेत आणि ते ऑल ओव्हर द वर्ल्ड एक्सेप्टेड आहेत. तुम्ही कुठल्याही दुनियाच्या कुठल्याही दिशामध्ये जावा तुम्हाला सिमेंटचे प्रॉडक्ट केव्हाही कुठेही भेटेल. आणि हे जे सिमेंटचे जे आपण घरी लावू शकता ते जे प्रॉडक्ट्स आहेत आपण आता इकडे बघणार, फर्स्ट प्रॉडक्ट जे आहेत हे आहेत MCCB, त्याला म्हणतात मोल्डेड केस सर्किट ब्रेकर. आता हे मोल्डेड केस सर्किट ब्रेकर जे आहेत, आता समज आपला ते सोसायटी आहे, कॉम्प्लेक्स आहे, तर मेन सप्लाय येते आपल्या MSEB वरनं, तर MSEB वरनं जे सप्लाय येते ते त्याच्यानंतर हे लावायला आता कंपल्सरी केलेलं आहे MSEB वाल्यांनी. याच्यामध्ये काय असतं तर कुठलाही लिकेज झाला की काही सप्लाय मध्ये काय झाला तर हे ऑटोमॅटिक ट्रिप होऊन जाईल आणि ते सप्लाय जे रॉंग सप्लाय आहेत की जास्ती सप्लाय की कमी सप्लाय आहे ते पुढे जात नाही आणि ते बिल्डिंगचं संपूर्ण मेन कनेक्शन जे आहे ते जाळवणार नाही. नुकसान होण्यापासून नुकसान ते आधी प्रोटेक्ट करतो. तुम्ही जे पर्पज साठी लावतात ते पर्पज सॉल्व्ह झाला पाहिजे. आता तुमची सप्लाय मध्ये काही प्रॉब्लेम झाला आणि हे काही ट्रिप नाही झाला तर तुमची जे तुम्ही जे 2000 पण खर्च केले ते तुमचं तुम्हाला नुकसान होईल, ते जाणहानी पण होऊ शकते. काय होऊ शकते ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. वन टाइम तुम्ही हे इन्व्हेस्टमेंट आहेत
तुम्ही एकदा लावलंय की तुम्ही शांतपणे झोपू शकते असंही आपला एमसीसी बी प्रॉडक्ट आहे. दुसरे प्रॉडक्ट जे आहेत आपले हे अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर आहे. अच्छा, हे जे अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर आहे ते हरा फ्लॅट मध्ये आता कंपल्सरी झालं आहे. ते कुठल्याही मोठे कॉम्प्लेक्स मध्ये गेले तर तुम्हाला सीबन्स अलावा कुठलाही भेटणार नाही. आता तुमच्या जे घरमध्ये किती पंखे, किती फ्रीज, किती आपले टीव्ही आहेत, किती वॉशिंग मशीन आहेत, काय ते सगळं मिळून एक लोड कॅल्क्युलेट केला जातो. ते लोड एकदा तुम्ही कॅल्क्युलेट झालं की तुमचे समजा 50 एम्पियर टोटल लोड असते, तर हे जे आपलं ईएलसीबी जे असते अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर त्याला म्हणतात. हे तुम्हाला ते जे तुमच्या घरात ते मेन कनेक्शन येते हे तिकडे तुम्हाला त्याच्यानंतर हे लावायची गरज आहे. अच्छा, हा म्हणजे काय असते ते हे तुम्ही जे लावला तर याच्यामध्ये जे तुमचे जे लोड प्रमाणे तुम्ही आमचा सिलेक्शन चार्ट असते ते तुम्ही आम्हाला सांगाल की आमचा पूर्ण लोड इतका आहे तर आम्ही तुम्हाला रेकमेंड करणार की तुम्ही हे ईएलसीबी घेऊन तिकडे तुम्ही लावून टाका. म्हणजे काय असतं ते देवा एकदा झालं तर करंट जास्ती झाला हे तुमच्या ते इक्विपमेंट वरती पास झाला. आता वॉशिंग मशीन आहे का, तुमचा फ्रीज आहे का, टीव्ही आहे, ते काय असला तर करंट जास्तीमुळे हे प्रोटेक्शन नसेल हे जे याला म्हणतात तर देर आर लाइकली चान्सेस ऑल द थिंग्स विल सगळ्या वस्तू तुमची डॅमेज होणार. अच्छा, कस्टमरने जेव्हा तुमच्याकडे एखादी ऑर्डर दिली तर तुम्ही कस्टमरला काय सजेस्ट करता की यातला कुठला प्रॉडक्ट घ्यावा म्हणजे त्यांच्या घरातल्या अप्लायन्सेस आपल्या मध्ये जे आहेत ना प्रॉडक्ट ते कम्प्लीट रेंज आहेत. आता हे जसं एमसीबी आहे हे आता जितके तुमचे कनेक्शन पॉइंट्स आहेत घरीमध्ये कितके पंखे आहेत, कितके लाईट आहे, तितकं आमचं डिस्ट्रीब्युशन बोर्ड येतो सिमेंट्सच्या. अच्छा, डिस्ट्रीब्युशन बोर्ड मध्ये ते चॅनल असते, 8 वे असते, 12 वे असते, 16 वे असते. आता तुमच्या याच्यामध्ये 10 वेच्या लावायच्या आहे तर तुम्हाला 12 वेच्या बोर्ड घ्यायला लागेल, त्याच्यामध्ये 10 फिट करायला लागेल आणि 2 तुमचे ब्लँक जे राहतात तिकडे ब्लँकर आम्ही सप्लाय करतात. हे जे प्रॉडक्ट आहे ते मेन मध्ये लावायचं, हे तुमच्या इंडिव्हिज्युअल रूम मध्ये सगळं लावायचं. अच्छा, एव्हरी रूम इंडिव्हिज्युअल रूम वाईज कुठलाही तुम्ही केलं. कारण आजकाल मार्केटमध्ये अनेक प्रॉडक्ट असे आहेत अव्हेलेबल पण तरी तुम्ही काय सांगाल की सिमेंटचेच प्रॉडक्ट घ्या म्हणून. त्याचे 2 कारण आहे, एक तर सिमेंट ब्रँड नेम आहे आणि दुसरं आमचं नाव ब्रँड नेम टोयो इंजिनिअरिंग कंपनी आहे. ते 1965 पासून आहे. तर सिमेंट्स इज नोन फ्रॉम टोयो इंजिनिअरिंग अँड टोयो इंजिनिअरिंग इज ऑल्सो नोन फ्रॉम सिमेंट्स. तर तुम्हाला हे काय असतं तुम्ही सिमेंटचे एकदा प्रॉडक्ट घेतले तर इंटरनॅशनल ब्रँड घेतात तुम्ही. साधारण सर याची ड्युरेबिलिटी काय आहे, किती पर्यंत ड्युरेबिलिटी असं आहे की याच्या म्हटलं की काय प्रॉब्लेम नाही आला तर लाईफ टाईम पण म्हणू शकतात. पण ते काय थोडाफार काय टेक्निकल असते, ते ऑन ऑफ त्याच्यामध्ये असते, ते आता किती वेळ ऑन ऑफ तुमचे करतात ते लाईफ असते त्याची, तर त्या लाईफ वरती तुम्ही किती काय करता त्याच्यावरती त्याची लाईफ अवलंबून असते. म्हणजे ते असं म्हटलं की नॉर्मली देर इज मेन ब्रेकडाऊन. अच्छा, मी माझ्या घरात लावलं कमीत कमी आता 10-15 वर्ष झाले तर मी आता केव्हा एखाद्या एमसीबी मी बदलली नाही आजपर्यंत. इतकं कॉन्फिडेंटली तुम्ही सांगताय सिमेंट प्रोडक्ट बद्दल, तर आय एम शुअर की हे तितकंच चांगलं असेल प्रोडक्ट. याची रेंजेस काय साधारण? रेंजेस हे येते तुमचे 2 एम्पियर रेटिंग करंट येते, 2 एम्पियर पर्यंत 63 एम्पियर पर्यंत एमसीबी येते. ओके, हे नॉर्मली काय सिमेंट आमची जे प्रोडक्ट आहे ते इंडस्ट्रियल पण आहे आणि डोमेस्टिक पण आहे. म्हणजे तुम्ही घरात कुठलाही ऍप्लिकेशन घ्या तर आमच्या कम्प्लीट रेंज तुम्हाला भेटेल. सेफ्टी आणि थोडासा कॉस्ट जरी जास्त झाला तर तुम्हाला एकदा पण तुमचा प्रोटेक्ट झाला तर तुम्हाला किती पैसे बचल त्याचा हिशोब पण तुम्ही करू शकणार नाही. आम्हाला सगळ्यांना हेच हवं होतं आणि तितक्याच विश्वासाने तुम्ही आज आम्हाला इतकं सगळं सांगितलं स्विच बोर्ड ह्या सगळ्याबद्दल, म्हणजे चांगली माहिती करून दिली की हे घरात असणं कितपत इम्पॉर्टंट आहे ते आम्हाला तुम्ही खूप छान प्रकारे सांगितलं. त्याबद्दल मी ईटीव्ही मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांतर्फे आणि स्वप्न एका घराचे आमच्या संपूर्ण टीमतर्फे तुमचे खूप खूप आभार मानते. थँक्यू. मी पण तुमचे आभार मानतो की आम्हाला हे तुम्ही अपॉर्च्युनिटी दिली. तुम्हाला मी विश्वास देतो काही तुम्हाला क्वेरी असती काय असले तर आम्ही सकाळी 9 ते 7 इकडे बसलं, यू कॅन फ्रीली कॉन्टॅक्ट मी. थँक्यू सो मच. थँक्यू. माझी खात्री आहे की इतकी छान माहिती आज आपल्याला हर्षद सरांनी दिलेली आहे. घरात आपल्या सेफ्टीसाठी असे स्विच बोर्ड नक्की बसवून घ्या. अशीच रंगतदार माहिती आम्ही नेहमीच तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. तेव्हा पाहत राहा तुमच्या आवडीचा कार्यक्रम स्वप्न एका घराचे. या सेगमेंट नंतर मेन स्विच आपल्या आयुष्यामध्ये किती मेन रोल करतो हे तुमच्या लक्षात आलं असेलच. घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर आपण भेटणार आहोत वास्तुशास्त्र तज्ञ डॉक्टर स्नेहल देशपांडे यांना. त्यांच्याकडून जाणून घेऊया पृथ्वीचं चुंबकीय तत्व या विषयावरती माहिती. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा स्वप्न एका घराचे.
ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता आपण वळणार आहोत वास्तुशास्त्र या आपल्या सेगमेंट कडे. खर तर वास्तुशास्त्राविषयी जितकं जाणून घेऊ ना तितकं कमीच आहे, पण वेगवेगळ्या गोष्टींचा वेगवेगळा परिणाम हा आपल्या वास्तूवरती होत असतो. आणि असाच एक फोर्स म्हणजेच अर्थ मॅग्नेटिक फोर्स, ज्याला आपण पृथ्वीचं चुंबकीय तत्व असंही म्हणतो, याविषयी सविस्तर जाणून घेऊया डॉक्टर स्नेहल देशपांडे यांच्याकडून. नमस्कार, मी डॉक्टर स्नेहल देशपांडे, वास्तुमंत्रामध्ये आपलं स्वागत. आज आपण पृथ्वीच्या मॅग्नेटिक फील्डविषयी अधिक जाणून घेणार आहोत. पृथ्वी ही 108 एलिमेंट्सची म्हणजे तत्वांची बनलेली आहे. त्यामधील अधिकतम मेटल्स आहे, जसं सोनं, चांदी, कॉपर, क्रोमियम, झिंक इत्यादी. ही मेटल्सची आयन्स जेव्हा फिरतात म्हणजे रोटेट होतात त्यावेळेस ती चार्ज होतात आणि त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड चुंबकीय वृत्त तयार होतं. यामुळेच पृथ्वी हा एक मोठं चुंबक बनलेली आहे. ही जी एलिमेंट आहेत ती ट्रेस एलिमेंट्सच्या रूपात आपल्या शरीरातही असतात. ती आपल्या शरीरात फिरत नाहीत, पण ते आयन्स ऑलरेडी चार्ज्ड असतात, त्यामुळे आपलं शरीरही एक छोटासा मॅग्नेट बनतं. तुम्हाला माहिती आहे की जे ऑपोजिट पोल्स असतात ते अट्रॅक्ट एक दुसऱ्याला करतात मॅग्नेटचे, त्याचप्रमाणे पृथ्वीच्या मॅग्नेटिक फील्डचा म्हणजे पृथ्वीच्या चुंबकत्वाचा परिणाम आपल्या शरीरावरही होतो, पण आपणही आपलं शरीरही एक चुंबक आहे. म्हणूनच तुम्हाला जेव्हा साऊथ आणि साऊथला डोकं ठेवून झोपायला सांगतात त्याच्या मागचं कारण हेच आहे, कारण पृथ्वीच्या उत्तर ध्रुवावर मॅग्नेटचा दक्षिण पोल आहे आणि पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवावर मॅग्नेटचा उत्तर पोल आहे. म्हणूनच जेव्हा तुम्ही साऊथला डोकं ठेवून झोपता तेव्हा तुमच्या शरीरावरती नॉर्थ पोल काम करतो आणि तुमचं मन शांत राहून तुम्हाला झोप चांगली लागते. एक कंपास घ्या, कंपासची जी निडल असते, सुई असते, ती नेहमी दक्षिणोत्तर स्थिर राहते. त्याच्याजवळ तुम्ही एक छोटंसं मॅग्नेट घेऊन या, लगेच ती जी सुई असते ती त्याला रिॲक्ट होते, म्हणजे एवढं छोटंसं मॅग्नेटही त्याच्यावर परिणाम करतं. मग विचार करा, आपल्या घराच्या जवळ जर हाय मास्ट असेल, मोबाईलचे वगैरे मोठे मोठे मास्ट असतील, हाय टेन्शन वायर्स असतील, किंवा जमिनीखालनं गेलेला किंवा डोक्याखालनं गेलेला सबस्टेशन उभी राहत असतील, तर त्या मोठ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डचा आपल्या शरीरावर काय परिणाम होत असेल. आपलं शरीर, मन, सगळ्या गोष्टींवर, मेंदूवरती ह्या गोष्टी परिणाम घडवत असतात. पृथ्वीच्या या चुंबक मॅग्नेटिक फील्डमुळे असं म्हटलं जातं की तुमच्या घरातलं चुंबकीय वृत्त आणि परिसरातलं चुंबकीय वृत्त हे समांतर असलं पाहिजे. आता तुम्हाला मी एक महत्त्वाची टिप देते. ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड पृथ्वीच्या त्याच्याशी कनेक्टेड नाही आहे, पण जर तुमच्या घरामध्ये सिकनेस म्हणजे आजारपण सतत येत असतील तर तुम्ही एक काम करू शकता. हा एक ह्याला म्हणतात कलाबॅश किंवा हुलू, हे तुम्हाला मार्केटमध्ये फेंगशुईच्या दुकानात कुठेही अवेलेबल असेल. हे एक फ्रूट आहे ड्राय केलेलं आणि ह्याच्यामध्ये अशी ताकद आहे की ही सगळी सिकनेस एनर्जी जी फ्लाइंग स्टार्समध्ये येते ती ते खेचून घेतं. तुमच्या बेडरूममध्ये असे दोन हुलू आणा आणि तुमच्या बेडरूममध्ये ह्याचं देठ त्याचं काढून त्याच्यामध्ये पूर्ण होल होईल, पूर्ण हॉलो असेल अशा प्रकारे त्याला बनवून असे दोन हुलू तुमच्या बेड साईडला 7 ते 8 फुटांवरती लावा आणि दरवर्षी हे हुलू बदलायला विसरू नका. पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया, तोपर्यंत नमस्कार. पृथ्वीच्या चुंबकीय तत्वाबद्दल डॉक्टर स्नेहल यांनी आपल्याला खूप छान माहिती दिली ना, पण आता वेळ झाली आहे ती म्हणजे निरोप घेण्याची. आपण पुन्हा भेटणारच आहोत, पण या कार्यक्रमासाठी काही सजेशन असतील तर आम्हाला लिहून पाठवा किंवा ईमेलही करू शकता. आमचा पत्ता: स्वप्न एका घराचे, ईटीव्ही मराठी, रामोजी फिल्म सिटी, हैदराबाद 501512. आणि आमचा ईमेल आयडी आहे SEG@ETV.co.in. पुन्हा आपण भेटणार आहोत याच वेळी याच ठिकाणी तुमच्या आवडत्या कार्यक्रमात स्वप्न एका घराचे.